array. सो डेटा स्ट्रक्चर जे की वैभव सरांनी ऑलरेडी शिकवलेलं आहे कालच्या सेशनमध्ये, तर त्याचा मी एक ओव्हरव्ह्यू देऊन देतो. बेसिकमध्ये डेटा स्ट्रक्चर हे दोन प्रकारचे असतात, एक प्रिमिटिव्ह डेटा टाईप अँड दुसरे जे असतात ते असतात नॉन प्रिमिटिव्ह. या पद्धतीचे प्रिमिटिव्ह डेटा टाइप जे आहेत ते अशा पद्धतीचे असतात की ज्याच्यामध्ये सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आपण, मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करता येत नाही, त्याची साईज जी आहे ती फिक्स्ड राहते, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि हे डेटा टाइप केव्हा कामामध्ये येतात किंवा कोणती प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेटा टाइप यूज करते, तर डेटा टाइप जे आहे स्ट्रिक्ट टाईपच्या ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज असतात त्याच डेटा टाईप यूज करतात. म्हणजे डेव्हलपरला डिफाईन करावं लागतं, डेव्हलपरला डिक्लेअर करावं लागतं या टाईपच्या प्रोग्रॅमिंग मध्ये, स्ट्रिक्ट टाईपच्या प्रोग्रॅमिंग मध्ये. कोणत्या कोणत्या आहेत? सी, सी प्लस प्लस, जावा, देन टाईप स्क्रिप्ट, सी शार्प, ह्या ज्या आहेत ह्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस ज्या आहेत त्या कंपल्सरी स्ट्रिक्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. जेणेकरून एखादा व्हेरिएबल जेव्हा देतो आपण, लेट से की फर्स्ट नेम दिलं, तर फर्स्ट नेम हे जे आहे हे कॅरेक्टर आहे किंवा याला स्ट्रिंग असं म्हटलं जातं अक्षर असल्यामुळे, तर हे कंपल्सरी स्ट्रिक्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये द्यावं लागतं. जर का नंबर असेल समजा एखादा व्हेरिएबल जसं की रूम नंबर, तर रूम नंबर जी आहे ती नंबर मध्ये असेल तर याला इंटीजर म्हणजे INT मध्ये द्यावं लागतं कंपल्सरी. ह्या स्ट्रिक्ट प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत. नॉन स्ट्रिक्ट ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत किंवा लूज लूज स्ट्रिक्ट असं म्हणता येतील अशा ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत ज्याच्यामध्ये डेटा टाईप द्यायची गरज नाही, हे डेटा टाईप आहेत, स्ट्रिंग झालं, इंट झालं, हे डेटा टाईप आहेत, हे द्यायची गरज नाही या टाईपच्या प्रोग्रॅमिंग मध्ये. त्याच्यामध्ये येतात जावा स्क्रिप्ट, आपल्याला डेटा टाईप द्यायची गरज नाही, लेट, वेअर आणि कॉन्स्ट आपण देऊन दिलं की याच्यामध्ये आपण जर समजा मी हा के जर का डिक्लेअर केला तर याच्यामध्ये मी क का की पण टाकू शकतो, 1 2 3 पण टाकू शकतो, वॉट एवर या प्रोग्रॅमिंग टाईपमध्ये. ऑटोमॅटिकली इंजिन जे आहे कंपायलर जे आहे ते त्याच्या व्हॅल्यूनुसार समजून घेते की बाबा हा इंट आहे की काय आहे. पण ह्या ज्या स्ट्रिक्ट टाईपच्या ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज असतात, आता मी इथे इंट जर दिलं आणि मी जर का अशी व्हॅल्यू टाकायचा प्रयत्न जर केला तर लगेच एरर देऊन देतो की तुम्ही ही व्हॅल्यू टाकत आहात, अक्षर टाकत असाल, म्हणजे डबल कोट मध्ये तुम्ही जी व्हॅल्यू टाकत आहात ती स्ट्रिंग आहे पण तुमचा व्हेरिएबल जो आहे तो इंटीजर आहे, आणि इथेच एरर थ्रो केला जातो. म्हणजे इथे चुका होण्याची शक्यता फार कमी असते. पण या टाईप मध्ये कसं की कंपायलर डिसाइड करतो, एखादा युजर जो आहे डेव्हलपर काही पण टाकू शकतो, युजर काही पण टाकू शकतो या व्हेरिएबल मध्ये, रिस्ट्रिक्शन नाही इथे, म्हणून इथे डेटा टाईपचा वापर केला जात नाही, इंटरनली डेटा कन्वर्जन केले जातात त्या कंपायलरने. तर अशा कोणत्या आहेत? तर पायथन ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे जे स्ट्रिक्ट डेटा टाईप यूज करत नाही. पण आता डेटा टाईप बद्दल जर आपण विचार केला तर मोस्ट ऑफ द करून शिकण्यासाठी स्ट्रिक्ट टाईप प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये जास्त फीचर्स आपल्याला शिकायला मिळतात, जास्त कमांड असते, सिक्युरिटी लेवल जास्त असते, तर ती चांगलं असतं. तर आता तुम्ही कुठलीही लँग्वेज जावा घ्या किंवा तुम्ही टाईपस्क्रिप्ट शिकणार आहात पुढे जर किंवा शिकताय आता सध्याच्या याच्यामध्ये, ह्या दोन्ही लँग्वेज स्ट्रिक्ट टाईपच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, त्याच्यामध्ये डेटा टाईप तुम्हाला अवेलेबल आहेत. तर प्रिमिटिव्ह म्हणजे काय? इंट झालं, स्ट्रिंग झालं, फ्लोट झालं किंवा असे अनेक जे आहेत बुलियन झालं, हे जे काही डेटा टाईप आहेत, हे जे डेटा टाईप आहेत हे डेटा टाईप प्रिमिटिव्ह आहेत. म्हणजे असं की ज्याची साईज फिक्स आहे आणि त्याच्यामध्ये समजा के केल्याच्या नंतर समजा तुम्ही एकच व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता. तुम्हाला जर म्हटलं की नाही मला 12 15 20 30 अशा मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील तर प्रिमिटिव्ह मध्ये तुम्ही करू शकत नाही. मल्टिपल व्हॅल्यू तुम्ही या प्रिमिटिव्ह टाईपच्या कॅटेगरीमध्ये करू शकत नाही, त्याचा गुणधर्म आहे स्पेसिफिकली. जर तुम्ही बुलियन जर केलं तर तुम्हाला कंपल्सरी ट्रू किंवा फॉल्सच यूज करावा लागतं, दुसरं तुम्ही काही टाकू शकत नाही त्याच्यामध्ये, दोनच व्हॅल्यू, किंवा तुम्ही 0 किंवा 1 ॲज अ टाकू शकता, 1 फॉर ट्रू 0 फॉर फॉल्स. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये, आता नॉन प्रिमिटिव्ह काय आहे
तर नॉन प्रिमिटिव मध्ये सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत, पहिला जो डेटा टाइप आहे तो पाहणार आहोत ऍरे. आता ऍरे हा काय आहे, डेटा टाइप म्हणता येईल का? तर एका प्रकारे हो, हा नॉन प्रिमिटिव डेटा टाइप म्हणता येईल, आणि मोर दॅन दॅट हा एका प्रकारचा डेटा स्ट्रक्चर सुद्धा आहे. डेटा स्ट्रक्चर का म्हणता येईल याला आपल्याला, याला डेटा स्ट्रक्चर का म्हणता येईल, की अशी काही टेक्निक आहे इथे, इथे आपण अशी टेक्निक यूज करणार आहोत की आपण डेटा टाइप समजा इंट जर घेतला इथे आपण, इथे जर का आपण इंट जर घेतला आणि इथे जर का आपल्याला असं विचार केला की मला रूम नंबर्स किंवा ऑल मार्क्स नावाचं मी घेतो आणि इथे मला सगळे मार्क्स जर का बसवायचे असतील, समजा इथे समजा एकाच विषयाचे मार्क्स बनवू शकतो, बसवू शकतो किंवा स्टोअर करू शकतो. सब्जेक्ट्स इथे घेतला मी, एकच सब्जेक्टचा जो मार्क आहे तो मी इथे टाकू शकतो, पण याला एक अशी टेक्निक यूज करू शकतो आपण की याला मल्टिपल व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. तर ती जी टेक्निक आहे, एकाच व्हेरिएबलमध्ये सिंगल व्हेरिएबल अ टेक्निक विच स्टोर्स मल्टीपल व्हॅल्यू इन सिंगल व्हेरिएबल, दॅट टेक्निक कॉल्ड, दॅट टेक्निक कॉल्ड ॲरे. ठीक आहे, आता जर तुम्ही पाहिलं तर हा सब्जेक्ट नावाचा जो काही व्हेरिएबल आहे तो एकच आहे, याच्यामध्ये एकच येणार, पण याच्या समोर अशा पद्धतीचा ब्रॅकेट लावल्याच्या नंतर हा निर्माण होतो ॲरे मध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढ्या काही मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्या असतील, समजा लेट्स सी 1, 2, 3, 4 सब्जेक्टचे मार्क्स तुम्ही टाकत असाल, असं 30, 35, 40, 60, तर अशा मल्टिपल व्हॅल्यूज तुम्ही या ॲरे नावाच्या टेक्निकने तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि आजचा टॉपिक जो आहे तो आहे ॲरे. तर यानुसार आता तुम्हाला हे एलिमेंट जे आहेत, आता हा झाला तुमचा सब्जेक्ट नावाचा ॲरे, याच्यामध्ये जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला तुम्ही म्हणता एलिमेंट, आणि याची जी पोझिशन असते त्याला म्हटलं जातं इंडेक्स. तर मी एक ॲरे ड्रॉ करून देतो तुम्हाला, ही हा जो ॲरे आहे, स्क्रीन विजिबल आहे पेंटची? यस सर, तर हा जो व्हेरिएबल इनिशियली जर का तुम्ही ॲरे मध्ये नाही बनवत आहे, जर समजा तुम्ही INT K = 30 केलं तर काय होईल, या सर्व जागेमध्ये फक्त 30च ही व्हॅल्यू, सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकता. मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी तुम्हाला सिंपली एक ॲरेचा भाग घ्यायचा आहे असा, आणि त्याला ॲरे मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा, आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू तुम्ही स्टोअर करू शकता. INT K = असा 3, 4, 5, 6 वॉट एवर. तर हा झाला तुमचा ॲरे, आणि इथे मग हे जे काय बनतील तर हे पार्टिशन बनणार आहे त्या व्हेरिएबलमध्ये, त्या पर्टिक्युलर मेमरी लोकेशनला, आणि याच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने मल्टिपल व्हॅल्यू जे आहेत ते स्टोअर करू शकता. सिंपल. आता या पर्टिक्युलरमध्ये जसं की ॲरेची जी काही सुरुवात होते, हा जो वरचा भाग असतो नंबरिंगचा, ॲरेला या व्हॅल्यू ऍड करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी, काम करण्यासाठी जे आहे समोर जे व्हॅल्यूज दिलेल्या असतात असे, त्याला इंडेक्स असं म्हटलं जातं. याला आयडेंटिफिकेशन, या ब्लॉकला एक नंबर दिला जातो आणि तो शून्यापासून सुरू होतो, आणि जितक्या व्हॅल्यूज असतील तेवढ्या व्हॅल्यूला तो नंबरिंग असं दिलं जातं, आणि या नंबरिंगला जे आहे आयडेंटिफिकेशनसाठी देतोय, म्हणून हा जो आहे इंडेक्स म्हटलं जातं याला. हा इंडेक्स 0 आहे, इंडेक्स 1 आहे, इंडेक्स 2 आहे, इंडेक्स 3 आहे. तर आता जर मला एखादी व्हॅल्यू, मला नवीन व्हॅल्यू टाकायची असेल त्या पर्टिक्युलर इंडेक्सला, तर मी काय करणार, के हा माझा व्हेरिएबल आहे आणि त्याचा इंडेक्स 0 आहे, म्हणून मी 0 = 60 करतो. म्हणजे ती व्हॅल्यू काय होईल, स्टोअर होईल इथे, आणि ती व्हॅल्यू स्टोअर किती होईल,
60, म्हणजे मी असं टेक्निकली म्हणू शकतो की इंडेक्स 0 ला मी 60 ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे येणार. अशा पद्धतीने तुम्ही ऍक्सेस करू शकता. जर का मला 9 च्या ऐवजी 90 करायचं असेल तर काय करावं लागेल, माझा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स मला ठेवावा लागेल 3 इक्वल टू 9. काय हे तुम्हाला क्लिअर झालं? ही व्हॅल्यू इरेज होऊन तिथे 90 स्टोअर होईल आणि प्रिंट करताना सुद्धा तुम्हाला तीच व्हॅल्यू तशा पद्धतीने ऍड करता येईल किंवा डिस्प्ले करताना सुद्धा. काय तुम्हाला हे क्लिअर झालेलं आहे इंडेक्स कशाला म्हणतात आणि एलिमेंट कशाला म्हणतात? हे झालं एलिमेंट. ही जी व्हॅल्यू आहे हे एलिमेंट आहे आणि हे जे काही नंबरिंग आहे याला इंडेक्स असं म्हणतात. ठीक आहे, तर याला आपण एकदा कोड करून घेऊया. VS कोड मध्ये जाऊया. लेट्स सी. अरे 01.js आणि मी JS वापरत आहे, बट डोंट वरी, तुम्ही टाइपस्क्रिप्ट नंतर यूज करा जेव्हा तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या याच्यामध्ये. तुम्हाला परत टाइपस्क्रिप्ट मध्ये अरे शिकवलं जाईल फंडामेंटल मध्ये, तिथेही तुम्ही सेम करा. मी इथे घेतो सब्जेक्ट्स, इथे इक्वल टू अरे ब्रॅकेट 35, 65, 75, 90 आणि याला जर का मी कंसोल डॉट लॉग असं केलं तर बघू शकता तुम्ही की मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर झालेल्या आहेत किंवा नाही. मी याला रन करून घेतो टर्मिनल, न्यू टर्मिनल, आणि ओह टर्मिनल ओपन होत नाही माझ्याकडे सम रिझन. मी रन अँड डिबग करून घेतो नोड जेएस. बघा अशा पद्धतीने हे चारही जे आहेत ते व्हॅल्यू दिसत आहे. जर का मला पर्टिक्युलर व्हॅल्यू जर बघायची असेल, मला जर का 90 व्हॅल्यू बघायची असेल तर मी थर्ड इंडेक्स जो आहे तो घेणार का? कारण की 0, 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने हे तीनही इंडेक्स जे आहेत हे तुम्हाला दिसायला लागतील आणि आता ती व्हॅल्यू प्रिंट होऊन जाईल. थर्ड इंडेक्सची व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली आहे. सो फार सो गुड. सो मला काही चेंजेस जरी करायचे जर झाले तरी मी इथे सब्जेक्ट आणि त्याचा इंडेक्स आणि 1 1 जे काही व्हॅल्यू चेंज करायची ते चेंज करून तुम्ही करू शकता. ओके, क्लिअर आहे तुम्हाला काय आहे अरे आणि काय आहे त्याच्यामध्ये? अरे मध्ये आपण दोन गोष्टी इथे पाहिलेल्या आहेत. पहिला जो आहे तो आहे इंडेक्स आणि दुसरा जे आहे तो एलिमेंट. सो इंडेक्स आणि एलिमेंट झाल्याच्या नंतर ॲरेचे टाइप आपण पाहणार आहोत. टाइप्स ऑफ ॲरे: सिंगल डायमेन्शन आणि मल्टी डायमेन्शन. सिंगल डायमेन्शन म्हणजे काय? तर एकच जर का रोच असेल, फक्त इथे एकच रो आहे, याला सिंगल डायमेन्शन असं म्हटलं जातं. पण जर का तुमच्याकडे अशा पद्धतीचं काही कॉम्बिनेशन असेल, म्हणजे एकापेक्षा जास्त असतील, फॉर एक्झाम्पल ही एक रो आहे, ओनली रो असणं म्हणजे सिंगल डायमेन्शन, पण त्याच्यामध्ये जर का तुम्ही कॉलम सुद्धा असतील त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे मल्टिपल रोज अँड मल्टिपल कॉलम जर असतील तर हे झालं मल्टी डायमेन्शन किंवा याला डबल डायमेन्शन सुद्धा म्हटलं जातं. मल्टी डायमेन्शन. सो लक्षपूर्वक ऐका आणि आता आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. 5 रँडम नंबर रिपोर्ट करत आहे. 8, 5, 99, 76, 89, 56. आता हे जे काय आहे मी इथे देतो R0 म्हणजे रो 0 आहे, त्याच्यानंतर रो 1 आहे, त्याच्यानंतर रो 2 आहे. सॉरी माय बॅड.
रो 1 रो 2 रो 3 आणि आता इथे कॉलम C1 C0 कारण आपण 0 पासून सुरुवात करणार. सॉरी इथे पण गडबड आहे, जी आपल्याला शून्यापासून सुरुवात करायची आहे. इथे पण शून्यापासूनच सुरुवात करू. R0 R1 आणि R2 C1 आणि C2 अशा पद्धतीने जे आहे तुमचं कवरअप झालेलं आहे. तर या स्ट्रक्चरला जर मला एखादा एलिमेंट यूज करायचा असेल किंवा त्याचं मॉडिफिकेशन करायचं असेल किंवा डिस्प्ले करायचं असेल तर हे काम कसं करणार? समजा इथे तुमचा लेट K1,1 असं केलं असता तर ही जी पहिली संख्या असते कॉमाच्या अगोदर ती तुम्ही रो म्हणून कन्सिडर करायची आणि दुसरी जी असते संख्या ती कॉलम म्हणून, रो कॉलम. तर 0th पोझिशनची जी रो आहे तो जो बॉक्स आहे हा आहे आणि कॉलम पोझिशन 0 हा आहे. तर याचा अर्थ असा आहे ही जी व्हॅल्यू ओव्हरराईड होईल ती या पोझिशनला ओव्हरराईड होईल. हॅलो, हा, येते सर आवाज. अरे नेटवर्क कुठून गेलं होतं? काय काय बोलत होतं तुम्हाला माहित पण नाही झालं कुठपर्यंत. मल्टीडायमेन्शनल अॅरे बद्दल बोलत होते सर, तुम्ही इंडेक्स 0 ऑफ 0 दिला. ठीक आहे, तर आता या 102 चा इंडेक्स सांगा मला की काय असणार आहे. रो इंडेक्स काय आहे 102 चा इंडिव्हिज्युअली सांगा एक एक करून अल्फाबेटिकली ऑर्डर मध्ये. मी बंद केलं रेकॉर्डिंग, सांगा पटकन आता पटपट सांगा वन मला वन सर, रो नुसार काय रो रोचा इंडेक्स किती आहे याचा? 102 चा ना, हाँ, वन कसा रो कोणती आहे? करेक्ट टू सांगा पटकन, करेक्ट सांगा. अमन रो टू आओ सर, 2 आहे ना 2. आवाज नाही लागला तुमचा. माझा ओके, आवाज गायब होतोय सर मध्ये मध्ये. मी रो सांगायला टू वन असणार रो ना. हा रो जो आहे इंडेक्स टू आहे, कॉमा 2 आहे, आणि कॉलम किती आहे याचा? कॉलम इंडेक्स. कॉलम इंडेक्स 2 आहे. अरे कसं काय, सॉरी सॉरी, 1 असणार ना. वन ओके वन ओके, वन वन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते प्रिंटिंग करायचं असेल किंवा ओव्हर राईट करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला बघावं लागेल. आणि बनवताना सुद्धा, आता बनवताना तुम्हाला कसं टाकायचं आहे, तर वेअर सब्जेक्ट सर आणि स्क्रीन नाही अर स्क्रीन शेअर केलं नाही, थांबा पेंट ची दिसत होती. हा पेंटच शेअर करते ना मी. पेंट इथे बघा, हे दिसत आहे हाँ, दिसत आहे. कसा बनवणार मी आता इथे. तर इक्वल टू बघा, हा तर झाला सिंगल साठी, ठीक आहे. पण आता याच्या आतमध्ये हा झाला पहिला तुमचा कॉलम वाला पार्ट, म्हणजे ही झाली तुमची पहिली रो, ही झाली दुसरी रो, ही झाली तिसरी रो. अशा पद्धतीने तुम्हाला ते आतमध्ये काम करत जावं लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला तो डेटा टाकावा लागेल, म्हणजे ॲरेच्या आतमध्ये ॲरे इथे तयार करावे लागतील तुम्हाला. क्लिअर आहे तुम्हाला हे की कशा पद्धतीने केलं जाईल? तर चला आता आपण याला प्रॅक्टिकली करून घेऊया. हा पहिला, हा दुसरा, तिसरा, तीन आपण करून घेतलेले आहेत. वन कॉमा 2,3 सिक्वेन्सली घेऊया आपण. 4, 5, 6, 7, 8, 9. तर आता हा प्रिंट करून देऊ, पाहूया की कसा प्रिंट होतो हा, नंबर्स कशा पद्धतीने दिसतील. परफेक्टली तर नाही दिसणार आहे, मुश्किल आहे. टेब्युलर फॉर्मॅट मध्ये नाही दिसणार आहे, टेबल फॉर्मॅट मध्ये आपल्याला प्रिंट करावं लागेल. हे असं दिसेल की
पहिला अॅरे, दुसरा अॅरे याला डिस्ट्रक्ट करावा लागेल, सरळही दिसत नाही आहे. हा तर प्रयत्न करू की पहिल्या पोझिशनला काय दिसत आहे. लेट्स सी. अनडिफाइंड दाखवत आहे, झिरो पोझिशन त्याची, त्याला आपल्याला कवर अप करावा लागेल, डिस्ट्रक्चर करावा लागेल. इथे डिस्ट्रक्चरिंगचा वापर करून कंसोलच्या आतमध्येच इंडेक्स घ्यावा लागेल ना सर, आता चालेल. कंसोलच्या काय काय? बाहेर इंडेक्स घ्यावा लागेल का आतमध्ये नाही नाही इंडेक्स नाही घ्यावा. इथे सब्जेक्टच्या, थांबा एक मिनिट, गडबड झाली त्याच्या काय. बाजूला असणार ना पॅरेंथेसिस. हा एक मिनिट एक मिनिट, पॅरेंथेसिस डिस्ट्रक्चर करून घेऊ आपण याला. सर 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 कर्ली ब्रेसेस आले. ठीक आहे, करूया. नाव आता येईल. आला, ठीक आहे. झिरोथ इंडेक्स वाले सगळे जे आहेत ते प्रिंट करून झालेत आपले. आता जर वन इंडेक्स म्हणजे रो, पहिली रो आपली झिरोथ रो ची रो पूर्ण प्रिंट केलेली आहे त्याने, वन ची एक रो प्रिंट करून देईल. बरोबर आहे. तर आता झिरो झिरोचं काय आहे ते बघून घ्या. बघा झिरो झिरोला काय प्रिंट झालेलं आहे, वन टू झिरो थ्री वन झालं. पण टू आपल्याला काय थ्री पाहिजे तिथे, फक्त आणि फक्त काय पाहिजे यावेळेस, वन वन प्रिंट झाला पाहिजे. तर याच्यावर आपल्याला आता कशा पद्धतीने डिस्ट्रक्चरिंग नावाची गोष्ट जी आहे ती आपल्याला इथे युटिलाइज करावं लागेल त्याच्यावर. एक मिनिट. ॲरेच्या बाहेर डॉट. तर आता याला आपल्याला डिस्ट्रक्चर करून घ्यावं लागेल आणि बाकीच्या गोष्टी करायच्या असतील. सांगा आता डिस्ट्रक्चर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि आपण डिस्ट्रक्चर करून कशा आपण याला ऍक्सेस व्हॅल्यू करायचं. एक मिनिट. सर आता एक विंडो. जर का तुम्ही बघितलं तर हा कोड आहे याचा, जो एक अॅरे घेतलेला आहे, हा मॅन्युअल प्रोसेस केलेला आहे आणि हा डिस्प्ले आपण केलेला आहे अॅरे जो की नेस्टेड लूप लावलेला आहे. बाहेरचा लूप रो आहे, आतला लूप कॉलम आहे आणि आपण ते प्रिंट केलेलं आहे. तर ही जी आहे, हा कोड तुम्ही पाहू शकता. मी याला फुल स्क्रीन करतो जेणेकरून तुम्हाला दिसेल आणि तुम्ही जो आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही करू शकता. मी अपलोड करत आहे DSA01 मध्ये. ओके.